नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, आपण सध्या पोहोचलेलो अमृती मैदानात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एक चांगला मस्त कार्यक्रम आहे। मंडळी, तुम्हाला कार्यक्रम दाखवतो, चला। सर्व मान्यवरांचे मी इथे स्वागत करतो। शिवाजी महाराज काय सांगतात त्यांना? शिवाजी महाराज सांगत, मेरा एक एक आदमी दस दस हाथी की ताकत रखता है। कुतुब शाह मनाला, ठीक है फिर देखते हैं सचमुच तुम्हारा एक मराठा दस हाथी की ताकत रखता है क्या। तो क्या मेरे हाथी से लड़ेगा तुम्हारा मावला? शिवाजी महाराज, ठीक है हो जाए। ठरला ठर दुसऱ्या दिवशी आणि छत्रपति शिवाजी महाराजला कुतुब शाह ने मोटा मस्तावलेला हाथी उभा केला आणि कोण लड़ेगा तुम्हारा इसके साथ में? शिवाजी महाराज सांगितलं, यहाँ जो बैठे है खड़े है उसमें तो कोई भी जिन लो वो हाथी से लड़ेगा। काय वातावरण झालं असेल तणावाचं, हत्ती सोबत माणूस लढणार कसं शक्य आहे? हत्तीचं बळ काय, माणसाचं बळ काय? कुतुब शहाने एक माणूस निवडला, त्यातला त्याचं नाव होतं एसाजी कंक। आता लढाई कोणाची होणार होती? हत्तीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची एसाजी कंकची। चुकून हत्तीला दारू बांधणार आली, मस्तवाल हत्तीला अधिक मस्त करण्यात आलं, मस्तवाल करण्यात आलं आणि इकून हत्ती इकून एसाजी कंक। हत्ती पळत आला एसाजीच्या अंगावर आणि एसाजी काय करायचा, हत्तीनं धावत आला एसाजी बाजूला व्हायचं। हत्ती पळत पुढे जायचा, पुन्हा हत्ती परत यायचा इकडून। एसाजी झटका मारला सोंडेला आणि बाहेर निघाले आणि तलवारीच्या एका झटक्यात हत्तीची सोंड कापून टाकली आणि हत्ती किंकाळला आणि किंकाळून हत्ती पळायला लागला। असे होते छत्रपती शिवरायाचे मावळे। एक एक मावळा लाखात भारी, म्हणून म्हणतात की एक मराठा लाख मराठा। तुम्ही आपण सर्व मराठे आहोत, छत्रपती शिवरायांचे पाईक आहोत। रणमस्तांची जात आमची, I'm sorry.
Yeah.
आखाड्याचे मुख्य आकर्षक म्हणजे सौरेशाची गुरुकुलम हा आखाडा हे कोल्हापूरहून विशेष आपल्या अकोट शहरात त्यांची कला आणि शिवकालीन म्हणजे मर्दानी खेळ आहेत ते दाखवण्यासाठी आले, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आपल्या अकोटचे ठाणेदार साहेब श्री प्रकाशजी अहिरे व पूर्ण पोलीस प्रशासन यांनी आपल्याला परवानगी दिली व सर्व पोलिसांनी आपल्याला खूप सहकार्य करी कार्यक्रम संपवण्यात, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर सगळं माझ्या समितीमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं, कारण की मी एकटा हे सर्व करणं शक्य नव्हतं, त्यामुळे माझ्या समितीसाठी एकदा जोरदार ताळ्या होऊ द्या. आणि आजचे फक्त समितीच नव्हे तर जे बॅकस्टेज कार्यकर्ते असतात त्यांचा पण खूप मान असतो. आणि यासाठी आपले जे लाईट शोवाले आहेत, स्टेजवाले आहेत, आपली जे सगळे ज्यांनी मंडप डेकोरेशन केलेले आहेत, आणि सर्वात जास्त आभार मी तुमचे सर्वांचे दर्शकांचे मानतो की तुम्ही आले आणि शांततेत आणि कार्यक्रम पार पाडला व सर्वांनी संयमाने शांततेत कार्यक्रम पार पाडला, तुमचे खूप खूप आभार.